सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या पाहता सोमवारी केंद्रीय आरोग्य खात्याचं पथक शहरात येणार आहे. माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील केंद्राचं पथक सोलापुरात पाठवण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. या पत्रानुसार आता हे पथक सोलापुरात येत आहे. मंगळवारी हे पथक सोलापुरात येईल या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दुजोरा दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात, क्वारंटाईन सेंटर्स कशी आहेत, तसंच कोविड केअर सेंटर कसे आहेत आणि प्रशासन नेमकी कशा पद्धतीनं काम करत आहे या कामाची पाहणी करण्यासाठी हे केंद्रीय पथक येत आहे. आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.